अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. मुख्यमंत्री शिंदेंची कोल्हापुरात सायंकाळी 6 वाजता जाहीर सभा होईल आणि या सभेची जय्य तशी तयारी सध्या सुरू आहे. 2 दिवसांचं हे विशेष अधिवेशन गिरीश गायकवाडमध्ये सहकारी आपल्याला अधिक माहिती देत आहेत. गिरीश, आज मुख्यमंत्री 6 वाजता त्यांची जाहीर सभा होईल. नक्कीच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोल्हापुरामध्ये जाहीर सभा आहे आणि त्यापूर्वी ते अधिवेशनाच्या ठिकाणी पोहोचणार आहे. इथे दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. मुख्यमंत्र्यांचा जो ताफा आहे तो या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि आता मुख्यमंत्र्यांचं काही वेळातच भाषण होणार आहे. आपण पाहतोय चष्मा घातलेला आहे कारण मुख्यमंत्र्यांची या ठिकाणी डोळ्याची सर्जरी सुद्धा झालेली आहे आणि असं असताना देखील या ठिकाणी अधिवेशनामध्ये ते आता सर्व कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी, खासदार यांच्याशी संवाद साधणारे. काल श्रीकांत शिंदे यांनी भावनिक साथ या सगळ्या कार्यकर्त्यांना घातली होती आणि त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा भावनिक साथ घालणार असल्याचं बोललं जात आहे आणि त्यामुळे त्यांच्या भाषणाकडे उभ्या महाराष्ट्राचं आणि देशाचं लक्ष आहे. लोकसभा निवडणुकीचा जो बिगुल आहे तो सुद्धा कोल्हापुरातून वाजेल असं सुद्धा बोललं जात आहे. ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. मुख्यमंत्र्यांचा ताफा आता अधिवेशन ठिकाणी दाखल झालेला आहे आणि इतर जे नेते पदाधिकारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी पोहोचणार आहेत. उदय सामंत म्हणा, राहुल शेवाळे म्हणा किंवा इतर अन्य नेते खासदार आहेत ते सुद्धा या ठिकाणी असतील आणि आज भव्य अशी एक जाहीर सभा या ठिकाणी होणार आहे. त्याची सुद्धा पूर्वतयारी आपण पाहतोय की झालेली आहे. जो गांधी मैदान आहे कोल्हापुराचा तो सज्ज झालेला आहे. हजारोच्या संख्येनं जे लोक आहेत त्या सभेला उपस्थिती दर्शवणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे संपूर्ण कोल्हापूर जे आहे ते आज भगवामय झालेलं आहे. ठिकठिकाणी होर्डिंग्स, बॅनर्स, पोस्टर्स बाजी पाहायला मिळते आणि बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना या मथळ्याखाली ही सभा घेतली जाते. त्यामुळे निशाण्यावरती कोण असणार आहे, एकनाथ शिंदे यांच्या धनुष्याच्या पात्यावरती ठाकरे कुटुंब असेल की आणखी कोण असेल हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं ठरेल. सुमित, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी गिरीश.